नमस्कार मित्रांनो, तर आजच्या ॲडव्हेंचर व्हिडिओमध्ये आपण जाणार आहोत खोल समुद्रामध्ये मासेमारी करण्यासाठी, अंडर वॉटर कन्स्ट्रक्शन करण्यासाठी, आपल्या कोळी भाषेमध्ये बोलायचं झालं तर कवमण्यासाठी। चला तर व्हिडिओ स्टार्ट करूया। मित्रांनो, मासे खायला तर सर्वांना आवडतात, पण आपण समुद्राच्या किनाऱ्यावर गेलो तर आपल्याला दिसते की समुद्राच्या किनाऱ्याजवळ लाटा किती जोरात येतात। तर समुद्राच्या किनाऱ्याजवळ एवढ्या जोरात लाटा येत असतील तर खोल समुद्रात जिकडे मासेमारी करतात तिकडे किती जोरात लाटा येत असतील? मित्रांनो, खूप जोरात येतात, एवढ्या जोरात येतात की कधी कधी अशी परिस्थिती असते की जोराचा वारा आणि जर पाण्याचा वेग खूप असला तर अशी परिस्थिती असते की जर एखादी वस्तू किंवा एखादा माणूस जर पाण्यात पडला तर तो 5 मिनिटांमध्ये जवळजवळ 1 ते 2 किलोमीटर वाहून जाऊ शकतो, एवढा पाण्याचा स्पीड असतो। मित्रांनो, खोल समुद्रात पाण्याचा स्पीड एवढा असतो तर खोली लोक आपली जाळे कशी बांधतात आणि ते जाळे बांधण्यासाठी खोल पाण्यामध्ये सपोर्ट कसा घेतात आणि त्यांची एवढ्या पाण्याच्या स्पीडला जाळे हरवत कशी नाही, तर ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर मित्रांनो, ह्या सर्व प्रश्नांचं एकच उत्तर आहे, ते म्हणजे कव। तर कव म्हणजे काय प्रकार आहे, ते कशासाठी वापरतात आणि ती कशी मारतात हे सर्व मी आता तुम्हाला दाखवणार आहे। अरे मी हाय कोली सोरी लँड डोली। मित्रांनो, डोल म्हणजे एक जाळाचा प्रकार जो कोळी लोक मासेमारीसाठी करतात। तर कव जे आहे ते डोल ह्या प्रकारचे जे जाळे आहे ते बांधण्यासाठी वापरतात। तर सर्वात आधी आपण जाणून घेऊया की डोल कशी असते। मित्रांनो, डोल ही काही अशा प्रकारची असते, हे एक पिशवीसारखी एक मोठं जाळं असते ज्याचं एक एंड उघडं असते आणि दुसरी बाजू जी आहे ती बंद असते आणि ही जो पाण्याचा प्रवाह आहे त्याच्या विरुद्ध दिशेने असं ओपन करून ठेवतात आणि मग पाण्याच्या जोराने ह्याच्यामध्ये मासले येऊन अडकते। तर कऊ हा काय प्रकार आहे हे तुम्हाला मी एक्झाम्पलद्वारे सांगणार आहे। मित्रांनो, कऊ म्हणजे असे मोठे मोठे पाईप असतात जे एका लाईनीमध्ये हे पाण्याच्या खाली चिखलामध्ये गाडतात आणि ते एका लाईनीमध्ये गाडल्यानंतर त्या पाईपाला खाली 4 दोरे बांधलेले असतात आणि मग ह्या दोऱ्यांच्या साह्याने आपण आपली डोल बांधत असतो। तर मी तुम्हाला आता ह्याचं एक्झाम्पल दाखवतो। तर आधी कव मारण्यासाठी असे एका लाईनीमध्ये पाईप असे गाडतात आणि हे जे दोरे आहेत ह्याच्या ह्याला आपण आपले डोल बांधत असतो। तर आपल्याला जर डोल बांधायची असेल तर हे जे गाडलेले पाईप असतात तर एका पाईपाचे हे 2 बाजू आणि ह्या दुसऱ्या पाईपाच्या 2 बाजू ह्याला आपण डोल बांधत असतो। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण डोल ही बांधत असतो आणि एक सांगतो की ह्या पाईपावर प्रेशर खूप येते, पण हे पाईप जे असतात एकदम जमिनीमध्ये खोलवर गाडलेले असतात म्हणून हे खूप प्रेशर सहन करून घेतात आणि आपली जी डोल आहे ही पकडून ठेवतात आणि ही पाईपामुळे जी डोल आहे ही हरवत नाही। आता मी तुम्हाला सांगणार आहे की हा जो पाईप असतो तो आपण खोल समुद्रामध्ये एकदम चिखलाच्या खाली कसा एकदम पाण्यामध्ये ठोकतो त्याची टेक्निक मी तुम्हाला सांगणार आहे। तर त्यासाठी आपल्याला एक पाईप लागतो, एक उखल आणि एक ठोकण्यासाठी मोठा पाईप। सर्वात आधी आपण जो पाईप आहे हा उखलाला जॉईन करूया आणि त्याच्याबरोबर एक मोठा पाईप पण जॉईन करूया। हा जो मोठा पाईप आहे आपण ठोक आणि ही जी उकल आहे हा पाईप जमिनीमध्ये ठोकण्यासाठी वापरणार आहोत। आधी आपण हा असा जॉईन करून घेऊया। हा जॉईन केल्यानंतर जे काही पाईप आहेत एकत्र ते पाण्यामध्ये असे उभे टाकून देतात। तर आपण असे हे टाकतात
नंतर आता ह्याच्यावर फटक्या मारण्यासाठी ही जी उखल आहे ही बोटीवरून अशी खेचतात, त्याच्यामध्ये जो उखल आणि वरचा पायप आहे तो वर येतो आणि खेचल्यानंतर असं जोरात सोडतात आणि हे जे आहेत इकडे दोरे ह्याच्याने इकडे असा प्रेशर देतात आणि ह्या प्रेशरने जो पाईप आहे त्याच्यावर फटका बसतो आणि जो पाईप आहे एकदम खाली घेत असतो तो चिखलामध्ये जातो. तर असे खेचून खेचून असे खूप सारे असे फटके मारले जातात आणि जो आपला पाईप असतो तो एकदम चिखलामध्ये खूप खोलवर असा काढला जातो. तर ह्याच्यासाठी जो आधी ही जी उखल आहे ही खेचतात आणि मग जोरात खेचून ह्याला सोडतात आणि प्रेशरने तो पाईप आणि उखल त्या छोट खालचा जो पाईप आहे त्याच्यावर पडतो आणि त्याच्यावर फटका बसून ते असे पाण्यामध्ये गाडले जातात चिखलावर. मित्रांनो, कऊ जो हा प्रकार आहे हा आमच्या पूर्वजांनी बनवलेली टेक्निक आहे आणि ही जी टेक्निक आहे खूप वर्षानुवर्ष असेच वापरली जाते. ह्याच्यामध्ये थोडेफार बदल झाले आहेत, पर्यावरणाच्या दृष्टिकोनाने काही बदल केलेले आहेत. आधी जी माडाचं झाड असते त्याच्या खोडापासून ती कऊ मारली जायची, पण आता पर्यावरणाचं रक्षण व्हावं ह्यासाठी नवीन टेक्नॉलॉजी म्हणजे लोखंडी पाईप वापरतात. मित्रांनो, हे जे कऊ मारणी जी टेक्निक आहे तर ही अशी टेक्निक आहे जी मोठ्या मोठ्या इंजिनियर लोकांना पण शक्य नाही, परंतु कोळी लोक हे ही जी टेक्निक आहे सहजरित्या करतात आणि ते एवढ्या पाण्याखाली ही पाईप असे ठोकणे ही सोपी गोष्ट नाही आणि मोठ्या मोठ्या इंजिनियर लोकांना ही गोष्ट जमणार नाही अशी गोष्ट हे आमचे कोळी लोक करत असतात. मित्रांनो, हे जे पाईप जे मारण्याची जी टेक्निक आहे ती टेक्निकसाठी परफेक्ट कॅल्क्युलेशन पाहिजे, कारण जे पाईप आहे ते एका दुसऱ्यापासून परफेक्ट डिस्टन्सवर आणि एका लाईनीमध्ये ठोकले गेले पाहिजे. जर पाण्याचा प्रवाह जर असा असेल तर सर्व हे एका लाईनीमध्ये असले पाहिजे पाईप. जर एखादा पाईप जर पुढे मागे किंवा पोझिशन जर चुकीचं झाली तर एवढी मेहनत पाण्यात केलेली फुकट जाऊ शकते आणि त्या तिकडे जर जिकडे आपण जाळ बांधू त्याला मासळी कमी भेटेल किंवा भेटणार पण नाही अशी परिस्थिती असते, कारण हे परफेक्टली पाण्याच्या प्रवाहाच्या एक्झॅक्टली विरुद्ध दिशेने असं मारलं पाहिजे पाईप. जर पाण्याचा प्रवाह असा असेल तर एका लाईनीमध्ये हे पाईप बसले पाहिजे आणि हे कॅल्क्युलेशन करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. पण तुम्ही जर समुद्रामध्ये गेला तर चारी बाजूला पाणी असते आणि आपला पाईप कुठे ठोकला आहे ते समजत नाही खाली, पण कोळी लोक ही अशी ही जे दोरी असते ही दोरी त्या पाईपाची दोरी आणि इकडची दोरी त्या दोरीच्या साहाय्याने परफेक्ट डिस्टन्स कॅल्क्युलेट करून सर्व एका लाईनीमध्ये हे पाईप मारतात. परफेक्ट पोझिशन कॅल्क्युलेट करण्यासाठी दुसऱ्या बोटीचा वापर करतात. दुसरी बोट ही पहिल्या बोटीचे जे अँकर असतात त्याची जागा बदलते. ज्या बोटीने कऊ मारायचे आहे त्या बोटीवर 3 ते 4 दिशेने दोऱ्या हे बांधलेल्या असतात आणि त्या दोऱ्या टाईट आणि लूज करून परफेक्ट पोझिशन हे कॅल्क्युलेट केले जाते. मित्रांनो, हा व्हिडिओ बघून तुम्ही समजलेच असणार की कोळी लोक हे जरी कमी शिकलेले असले तरी समुद्रामध्ये टेक्निकली आणि मासेमारी करण्यामध्ये किती हुशार आहेत. मित्रांनो, आपला कोळी समाज हा खूप मोठा आहे, पण आज मासेमारी करणारे कोळी खूप कमी राहिलेले आहेत आणि आपल्या पूर्वजांनी बनवलेली ही चांगली टेक्निक जास्तीत जास्त आपल्या नवीन पिढीपर्यंत पोचवावी ह्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे.
मित्रांनो, तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल, असेच दुसरे काही नवीन ॲडव्हेंचर व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनल ब्लॅस्टन यू आणि फॉलो करा फेसबुक पेज कोलिकल्चर आणि मुंबई केअर. तर भेटूया पुन्हा लवकरच नवीन ॲडव्हेंचर व्हिडिओ बरोबर.